कर्जत जामखेड मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत रोहित पवारांकडून राम शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. कर्जत जामखेडमध्ये आपल्या विरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप राम शिंदेंनी केला. विशेष म्हणजे कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये झालेल्या संभाषणाचा धागा पकडत राम शिंदेंनी हा आरोप केलाय. कर्जत जामखेडमध्ये कट रचला. पवार काका पुतण्याची मिलीभगत. दर्शन घे दर्शन काका. राम शिंदेंचा घणाघाती आरोप. माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता. कर्जत जामखेड मतदारसंघातनं पराभूत झालेल्या भाजपचे नेते राम शिंदे यांना अश्रू अनावर झाले. या मतदारसंघात रोहित पवारांसोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राम शिंदेंना अवघ्या 1,243 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निसटत्या पराभवाचं दुःख राम शिंदेंना चांगलं सलतंय. या पराभवावरनं राम शिंदेंनी अजित पवार आणि रोहित पवार दोघांवरही घणाघाती आरोप केलाय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता. त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे राम शिंदेंनी कराडच्या प्रीती संगमावर अजित आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या भेटी दरम्यानच्या संभाषणाचा संदर्भ जोडला. दर्शन घे दर्शन काका. थोडक्यात वाचलं माझी सभा झाली असती तर काय झालं. कर्जत जामखेड बाबत पवार काका पुतण्यात आणि पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता असा आरोप करत अजित पवारांकडनं महायुतीचा धर्म पाळणं अपेक्षित होतं असंही राम शिंदे म्हणतात. मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जो अघोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्जत जामखेडमध्ये जाणवत आहे. विशेष बाब म्हणजे कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांची सभा झाली असती तर फरक पडला असता असं रोहित पवारांनी मान्य केलं. तर कर्जत जामखेडमधल्या सभेबाबत केलेल्या वक्तव्यावरनं अजित पवारांनी मात्र कोलांट उडी मारली. झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. संघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं. रेकॉर्ड बोललो नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता. मी होता इथं, मी बोललो त्याच्याशी. मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आलाय, चांगलं काम कर, शुभेच्छा दे. कर्जत जामखेड मधल्या प्रकाराची पक्षाच्या वरिष्ठांनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं राम शिंदेंनी म्हटलंय. राम शिंदेंच्या आरोपामुळे काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवारांमध्ये कर्जत जामखेडचा अघोषित करार झाला होता का याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. निकाल लागून 2